गोरक्षकावर होणारे हल्ले त्वरित थांबवावेत आणि गोहत्या बंद करावी या मागणीसाठी विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आलाय. गोवंश हत्या बंदी कायदास्थाना देखील अनेक ठिकाणी गोहत्या केली जाते. गोहत्या रोखण्याचा प्रयत्न करणाऱ्या कार्यकर्त्यांवर प्राणघातक हल्ले केले जात आहेत. त्यांच्या निषेधार्थ सोलापुरात रंगभवन ते जिल्हाधिकारी कार्यालय दरम्यान विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलच्या वतीने मोर्चा काढून निषेध नोंदवलाय. मी प्रशांत प्रेमचंद परदेशी, बजरंग दल जिल्हा प्रमुख, गोरक्षा विभाग. भू कैलासपती श्री सिद्धरामेश्वरांच्या पावनभूमीत आजही मोठ्या प्रमाणात देशी गोवंशाची हत्या खुल्या होत आहे. हे कुठेतरी थांबावं व तसेच महाराष्ट्र राज्यात अनेक ठिकाणी गोरक्षकांवर जीवघेणे हल्ले झालेत. त्यात काही गोरक्षकांनी आपल्या प्राणाची आहुती दिली आहे व असे असतानाही गोरक्षकांवर खोटे गुन्हे दाखल होत आहेत व साधू संतांची निर्गुण हत्या होत आहे. त्याच्या निषेधार्थ आज विश्व हिंदू परिषद बजरंग दलाच्या माध्यमातून मोर्चा काढण्यात आला आहे. मोर्चाच्या माध्यमातून आम्ही जिल्हाधिकारी साहेबांना निवेदन देणार आहोत व तसेच पोलीस प्रशासनाने गोरक्षकांना गोरक्षण कार्यात मदत करावी व पोलीस गोरक्षकांना पोलीस संरक्षण द्यावे ही मागणी आमची आहे. रिपोर्ट स्टार महाराष्ट्र न्यूज सोलापूर.